समाजात बंधुत्व एकता निर्माण करण्यासाठी आज प्रत्येक गावामध्ये मंदिर व समाजभवन ही काळाची गरज असून समाज मंदिर ही कोणत्याही कार्यक्रमाचे स्थळ न होता आपल्या समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी या ठिकाणी व्याख्याने शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केल्यास समाज भवनाचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल असे मत चिक्कोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब जले यांनी व्यक्त केले. अंकली तालुका चिक्कोडी येथील मराठा समाज भवन निर्मितीसाठी धर्मादाय व हज मंत्री माननीय शशिकला जले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या 20 लाख रुपये अनुदानातून निर्माण होणाऱ्या समाज भवनाच्या कोनशील शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. ನೇರವಾಗಿ ಯಾರೇ ಒಂದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಏಜೆನ್ಸಿಗಳಿಗೆ ಹೋಗಿರೋ ಅದನ್ನ ನಮ್ಮ ಮಾರಾಟ ಮಾಡುವ ಸಂಘದ ಖಾತೆಗೆ ಜಮಾ ಆಗ್ತದೆ. ಜಮಾ ಆದ ತಕ್ಷಣ ಅದನ್ನು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಕಟ್ಟಬಹುದು, ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಮತ್ತೆ ಮೇಲಿದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಒಳ್ಳೆ ಹಿಂದೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರುವುದು ಜೊತೆಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿ ಮಾಡಿ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಹೇಳಿದ ಮೊದಲು ಏನೊಂದು ಹಳೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಾವು 20 ವರ್ಷ ಕೇಳಿ ಎಲ್ಲ ಮನೆ ಸುತ್ತಲೆಲ್ಲ ಜಾಗೃತ ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಿದ್ರು. ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದು ಮದುವೆ ಮಾಡೋದ್ರೆ ನಾವು ಪೆಂಡಲ್ ಅನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಪೆಂಡಲ್ ಹಾಕಬೇಕಾದ್ರೆ ಕೂಡ ಜಾಗ ಇರ್ತದೆ, ಪೆಂಡಲ್ ಹಾಕೋದ್ರೆ ಖರ್ಚು ಭಾಳ ಆಗ್ತದೆ ಈಗ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ. ಆ ಕಾರಣ ಎಲ್ಲ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗಿರ್ತದೆ. ಈ ಒಂದು ಸಮುದಾಯ ಭವನಗಳು ಬಹಳ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದಲ್ಲೂ ಜರುಗಿದೆ. ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯವಾದ ಮೇಲಾದ ಸಾಧನೆ ನಾವು ಮಾಡಿದೆವು. ಇದು ಮಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅರ್ಥ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೇಳಿ ನಾನು प्रारंभी उपस्थितांचे स्वागत प्रभाकर शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा समाजाचे अध्यक्ष रावसाहेब माने हे होते. यावेळी खासदार अण्णासाहेब जले यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन अण्णासाहेब जले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परशुराम बंकापुरे कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले की खासदार अण्णासाहेब जले व शशिकला जले यांनी प्रत्येक संकटावेळी अंकली गावात मदतीचा हात दिला आहे. गत 2 वेळेच्या महापुराच्या काळात जोले उद्योग समूह व बसवज्योती युथ फाउंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था त्याचबरोबर त्यांना केलेली मदत न विसरणारी आहे असे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष वीरसिंग घोरपडे, जगदीश कोरे, परसराम कोटीवाले, तानाजी साळुंके, युवराज शितोळे, अमर शितोळे, रणजित मनगुत्ते, मारुती कदम, बाबू इटगोनी, ईश्वर गोल्लर, नागेश मनगुत्ते, अरुण भाकरे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार सुनील लोकरे यांनी मानले.